नमस्कार मित्रांनो, MPSC लर्निंग पॉइंट यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस प्री एक्झाम याचा कट ऑफ पाहणार आहोत 2019. मित्रांनो, नुकतीच गट क सेवा पूर्वपरीक्षेची ॲडव्हर्टाईज पडलेली आहे. 900 जागांसाठी ॲड आहे. टोटल 5 पोस्टसाठी वॅकन्सी आहे. तर आपण कट ऑफ पाहू, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की किती मार्कावर याचा कट ऑफ लागला जातो. तर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिसेस प्री एक्झाम 2019 कट ऑफ आहे टॅक्स असिस्टंट या पोस्टसाठी. तर मित्रांनो, ओपन प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजेच पूर्वपरीक्षेचा कट ऑफ आहे, जी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाते त्याचा कट ऑफ आहे. आणि पोस्ट वाईज कट ऑफ लागतो प्री एक्झामचा सुद्धा. तर ओपन कॅटेगरीमध्ये जनरल 55 कट ऑफ लागलेला होता, फिमेल 49, स्पोर्ट 47 आणि एक सर्व्हिसमॅन 27. त्यानंतर SC कॅटेगरीमध्ये जनरलचा लागला होता 53, त्याच्यानंतर फिमेल 48, स्पोर्ट 39 आणि एक सर्व्हिसमॅन 17. त्यानंतर ST जनरल 48, फिमेल 42 आणि एक सर्व्हिसमॅन फक्त 9. ST कॅन्डिडेटमध्ये ST कॅटेगरीमध्ये कट ऑफ हा कमी जातो. जनरली एक सर्व्हिसमॅन जे असतात त्याचा कट ऑफ खूप कमी जातो. तर इथे लागलेला होता मागच्या वर्षी 9. त्याच्यानंतर DTA जनरल आणि फिमेल 55 48, NTB जनरल फिमेल 55 49 आणि SBC जनरल फिमेल 54 48, अशा प्रकारे कट ऑफ होता. त्याच्यानंतर NTC जनरल फिमेल 55 49, NTD जनरल फिमेल एक्स सर्व्हिसमॅन 55 49 27, अशा प्रकारे कट ऑफ लागलेला होता. आता महत्त्वाचं आहे OBC. OBCचा जर विचार केला तर जनरल 55, फिमेल 49 आणि स्पोर्ट 46 आणि एक सर्व्हिसमॅन 27 कट ऑफ लागलेला होता. त्याच्यानंतर SCBC जनरल 55, फिमेल 49, स्पोर्ट्स 47, एक सर्व्हिसमॅन 27, अशा प्रकारे कट ऑफ लागलेला होता. त्याच्यानंतर EWS जनरल 53, फिमेल 40 आणि स्पोर्ट्स 32 आणि एक सर्व्हिसमॅन 10. आणि दिव्यांग जे उमेदवार आहे, ब्लाइंडनेस किंवा लो विजन, त्याचा जो कट ऑफ आहे 36 लागलेला होता. हिअरिंग इम्पेअरमेंट 27, लोकोमोटर डिझॅबिलिटी ऑर सेरेब्लर पालसी याचा जो कट ऑफ आहे तो लागलेला होता 45, अशा प्रकारे कट ऑफ लागलेला होता टॅक्स असिस्टंट या पोस्टसाठी. त्यानंतर दुसरी पोस्ट आहे क्लर्क टायपिस्ट मराठी इंग्लिशचा कट ऑफ. तर ओपन कॅटेगरी जनरल 54, फिमेल 48, स्पोर्ट 46, एक सर्व्हिसमॅन 45. त्याच्यानंतर SC कॅटेगरीमध्ये जनरल 53, फिमेल 47, स्पोर्ट 39, एक सर्व्हिसमॅन 18. ST कॅटेगरीमध्ये जनरल 48, फिमेल 41 आणि एक सर्व्हिसमॅन फक्त 6. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ST कॅटेगरीमध्ये एक सर्व्हिसमॅनचा खूप कमी कट ऑफ जातो. त्यानंतर DTAमध्ये जनरल 54, फिमेल 48 आणि एक सर्व्हिसमॅन 14. NTBमध्ये जनरल 48 जनरल 54 आणि फिमेल 48. त्यानंतर SBCमध्ये जनरल 50, फिमेल 43 आणि एक सर्व्हिसमॅन फक्त 12. NTC जनरल आणि फिमेल 54 48, NTD जनरल फिमेल 54 48 आणि OBCचा कट ऑफ NTD 54 48 लागलेला होता जनरल फिमेलचा, OBC 54, फिमेल 48, जनरल 54, फिमेल 48, स्पोर्ट 46 आणि एक सर्व्हिसमॅन 25. त्याच्यानंतर SCBC जनरल फिमेल स्पोर्ट्स एक सर्व्हिसमॅन रिस्पेक्टिवली 54 48 46 आणि 45 लागलेला होता. EWS जनरल 48, स्पोर्ट 37, एक सर्व्हिसमॅन 10 आणि हिअरिंग दिव्यांगमध्ये हिअरिंग इम्पॅक्ट आणि लोकोमॅटर किंवा सेरेब्रल पार्सी जी आहे ब्रेनमध्ये प्रॉब्लेम असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 40 आणि 43 लागलेला होता. अशा प्रकारे टायपिस्टचा कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर शेवटची जी पोस्ट आहे ती पोस्ट आहे एक्साइज SI म्हणजेच राज्य उत्पादन शुल्काच्या अंडरची पोस्ट आहे. तिचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ लागलेला होता जनरल ओपनमध्ये जनरल 63, फिमेल 56, स्पोर्ट 57 आणि एक सर्व्हिसमॅन 38. SCमध्ये जनरल 61, फिमेल 53, एक सर्व्हिसमॅन 26. ST जनरल 54, फिमेल 46. जनरल DTAमध्ये जनरल 62, फिमेल 50. त्याच्यानंतर NTD जनरल 63. त्याच्यानंतर OBCचा जो कट ऑफ आहे तो जनरल 63, फिमेल 56 आणि एक सर्व्हिसमॅन 38, अशा प्रकारे होता. त्याच्यानंतर SCBC आणि EWS जनरल 63, फिमेल 56
आणि एक सर्व्हिसमॅन 38. EWS मध्ये जनरल 61 आणि फीमेल 51 अशा प्रकारे कट ऑफ लागलेला होता.